बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते बारावी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 94218338393. मोबाईल क्रमांक 94218338393. नमस्कार मित्रांनो, नव भारत टीव्ही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज एक हराळी कशा पद्धतीने जाळायची याबद्दल थोडी काय आज माहिती जाणून अगदी एकदम सोप्यात काही सुद्धा न खर्च, बिलकुल न खर्च नाही मित्रांनो, एकदम थोडक्या खर्चामध्ये आपल्या शेतातली आपण हराळी कशा पद्धतीने जाळायची. एकदम 2 ते 3 दिवसामध्ये हराळीचा पूर्ण नायनाट होणार आहे एकदम मित्रांनो, एकदम सोपं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर पहिलं अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनचं बटन दाबा. का मित्रांनो, तुम्ही असंच नवीन व्हिडिओ आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याला तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप आनंद होतो मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी अगोदर मी तुम्हाला अजून एक सूचना देतो मित्रांनो, व्हिडिओ हा सगळा संपूर्ण बघायचा. कारण व्हिडिओ संपूर्ण बघितला तर आपल्याला पूर्ण त्याची माहिती मिळते, अन्यथा आपण कमी पाहिला की आपल्याला पूर्ण माहिती भेटत नाही, आपल्याला तो उपयोग होत नाही मित्रांनो. तर व्हिडिओ चालू करण्यासाठी मित्रांनो, आपण आज तुम्हाला सांगतो हराळी कशी जाळायची. हराळी कशी जाळायची म्हणजे आज आपण मित्रांनो खोल ना करतो किती बी, तरी बी हराळीची जी आतली जी काशी असती मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जरी आपण ती काशी समजा काशी जर नांगरलं आणि नांगरल्यानंतर तरी जरी आपण काशी इचली तरीसुद्धा मित्रांनो, ती काशी जरी एक तुकडा जरी राहिला मित्रांनो हराळीच्या काशीचा, तर तो तुकडासुद्धा पाऊस पडल्यानंतर पाणी भेटल्यानंतर पूर्ण हराळी लगेच हिरवी होतीन, त्याला नवीन नवीन लगेच कोंब फुटून त्या लाकडाला हराळी पुन्हा अजून आपल्या शेतामध्ये येते. हराळी आपल्या शेतातली कायमची जर नष्ट करायची असेल तर हा रामबाण उपाय आहे शेतकरी मित्रांनो, अगदी काहीसुद्धा अवघड नाहीतर हराळी आपल्या शेतातली जाणारच नाही. किती जरी आपण राऊंड अप आणि मिराया कत्तर जरी मारलं मित्रांनो, तेवढ्यापुरती हराळी जळली जाते, अन्यथा पुन्हा अजून हराळी येते. कारण आपण मग असंच नुसते दुकानदाराला पैसे देतोय पण काही उपयोग होत नाही. कायमची जर घालवायची असेल तर तुम्हाला सांगतो हा पर्याय करा. मी सांगतोय तो हराळीचा हराळी जळली की मित्रांनो लगेचच खोल नांगरा चांगल्या पद्धतीचे आणि त्याची वाळली की काशी पूर्ण इचून पेटवून द्या, तुमची पुन्हा हराळी फुटणार सुद्धा नाही मित्रांनो. तर चला आता आपण मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीचं हराळीला औषध करायचं आपल्याला मारायला. अगदी एकदम सोपं आहे, हराळी कायमची जर घालवायची असेल आपल्याला 3 दिवसामध्ये तर एकदम सोपं औषध आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, मीठ घ्यायचं आहे. बघा सोपं आहे एकदम, काहीच नाही. मीठ आपल्याला मित्रांनो एवढं घ्यायचं आहे, एक टोपण भरून. आपला जर मित्रांनो 15 लिटरचा जर पंप असेल ना, तर 15 लिटरच्या पंपाला एवढं आपल्याला मीठ पूर्ण एवढं मीठ घ्यायचं आहे. बघा काहीसुद्धा अवघड नाही, एवढं पूर्ण एक मीठ घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपाला. आणि मित्रांनो आपल्याला दुसरं म्हणजे आपल्याला बघा हा आहे निर्मा मित्रांनो. निर्मा हा तर आपल्या प्रत्येकाकडे असतोच घरी मित्रांनो, आपण किराणा दुकानातून आणलेला हा आहे निर्मा. निर्म्याचे एक आपल्याला 3 चमचा निर्मा टाकायचा आहे, 1 2 3. तर मित्रांनो आणि तिसरा पर्याय म्हणजे आपल्याला युरिया. मित्रांनो युरिया एक वंजळ अशी हलकी एक वंजळ आपल्याला युरिया ह्यातमध्ये टाकायचा आहे. आणि ह्यातमध्ये 1 लिटर पाणी ह्यातमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो आपल्या एका पंपासाठी मित्रांनो ती मिठाचं एक टोपण घेतलेलं आहे आणि निर्मा आपल्याला तुम्हाला सांगतो निर्मा 3 चमचे घेतलेला आहे आणि सगळ्यात म्हणजे युरियाचं 1 वंजळ घेतलेलं आहे आणि त्याचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मित्रांनो 1 लिटर पाण्यामध्ये. पूर्ण विरघळलं पाहिजे पूर्ण एकदम ही मित्रांनो, असं विरघळलं ना एका पंपासाठी मित्रांनो 1 लिटर पाण्यामध्ये काढून पूर्ण विरघळून घ्यायचं ह्याचं सगळं एकदम मित्रांनो. निर्म्याचं जर सांगायचं म्हणलं ना, निर्म्यामध्ये मित्रांनो स्लरी असते, स्लरी इतकी झाल असते मित्रांनो, स्लरी म्हणजे एकदम ती जाळूनच टाकते मित्रांनो. काय अशी स्लरी खाली सांडू द्या मित्रांनो, तिथली जमीनसुद्धा अशी करपली जाते मित्रांनो. तर स्लरी इतकं निर्मा टाकायचं कारण म्हणजे निर्म्यामध्ये स्लरी असते आणि ती स्लरी मित्रांनो आपल्या जर गवतावरती जर पडली हराळीवरती जर पडली तर ती जेव ॲसिडसारखी असते. मग त्या निर्म्यामधली स्लरी तुम्हाला सांगतो हराळी पूर्ण एकदम लाकडापर्यंतच जाळीत नेते, त्याच्यामुळे निर्म्याचा आपल्याला मित्रांनो खास करून वापर करायचा आहे. आणि युरिया म्हणजे मित्रांनो युरियाने काय करतं, युरियाने तर आपल्याला मित्रांनो युरियाने
जर जास्त युरिया मारला की जळतंय, मग युरियाची पॉवर, मिठाची पॉवर आणि निर्म्याची स्लरीची पॉवर ह्या तिन्हीच्या पॉवर पुढे हराळी हा बिलकुल टिकतच नाही हराळी मित्रांनो. आणि हराळीला औषध मारताना मित्रांनो आपण हे जे केलेलं औषध आहे ही फक्त मित्रांनो हराळीला अगोदर पाणी दिलेलं असावं किंवा हराळी वल रान आपलं वलं असावं. आणि रान वलं असल्यानंतर मित्रांनो हे औषध मारावा. वल रान असलं नसलं तर हराळी औषध मारू नये. वल रान असलं की एकदम हराळी जळणार आहे. हे आता आपण कालवलेलं आहे हा आपला 16 लिटरचा पंप. ह्या 16 लिटरच्या पंपमध्ये आपण ह्याचं ओतून घेऊया. एकदम काहीसुद्धा अवघड नाही, आपण आपल्या घरामध्येच करू शकता मित्रांनो. हे पूर्ण आता मिक्स झाले, हे पहा पूर्ण मिक्स झाले. आता ह्या पंपमध्ये आपण ओतून घेऊया. हे पहा मित्रांनो आता आपला पूर्ण पंप भरून घ्यायचा आहे. बघा मित्रांनो आता आपण पूर्ण पंप भरलेला आहे. आणि पंप भरल्यानंतर थोडा असा एक हलवून घ्यायचा आहे पंप, जेणेकरून ते आपलं औषध सगळं मिक्स व्हावं. आणि आता मित्रांनो तुम्ही पाहताय हो का इथं हराळी कशा पद्धतीची आहे मित्रांनो. भरपूर दिवस झाले ही हराळीच जाईना मित्रांनो. किती जरी राऊंड अप मी राहका तर जरी मारलं तेवढ्यापुरती जातील, पुन्हा नंतर अजून हराळी येते. या तर मित्रांनो मी आता ह्या हराळीवरती औषध फवारणार आहे. तर मित्रांनो आता आपण अशा पद्धतीने हराळीवर औषध मारलं आहे मित्रांनो. हराळीचं डांबक जे डांबकं असतं आणि ती डांबकं नष्टच होत नाही, कारण त्याच्या हराळीची खाली गाठीची गाठी जमले बनलेली असते ती. आणि त्याच्या सगळीकडे त्याची हराळी पसरली असती, त्याच्यामुळे त्याची कांडी काय नष्ट होत नाही लवकर. आता मित्रांनो ह्याच्यामुळे बघा तुम्ही हराळी नष्ट होणारच. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि नव भारत टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. नर्सरी ते 12वी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप ऑलिम्पियाड सह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 94128738393. मोबाईल क्रमांक 94128738393.